राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही, आता इथे कुणाला सुखाचे दोन घास मिळत नाही, राजे तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राज्य कुणाचा तेच कळत नाही। कारण कुणी एक दुबईत बसलेला माणूस सहज फिरवावी तशी कळ फिरवतो, कारण कुणी दुबईत बसलेला एक माणूस सहज फिरवावी तशी कळ फिरवतो। आणि आमच्या इथल्या मुंबईतल्या हजारो लोकांचा जीव घेऊन आपण बळ मिरवतो, याला पकडा त्याला पकडा सारेच ओरडतायत, याला पकडा त्याला पकडा सारेच ओरडतायत, पण जो मेला त्याच्यासाठी कुणी हळहळत नाही, राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही। चिखली सवरलेली पोरं वनवन फिरताय, चिखली सवरलेली पोरं नोकरीसाठी वनवन फिरतायत, आणि ज्यांनी शिकवलं त्या आई बापावरच तनफन करतायत, आणि ज्यांनी शिकवलं त्या आई बापावरच तनफन करतायत। अनेक दार पुजूनही राजे, अनेक दार पुजूनही राजे, त्यांना वशिल्याची चिठ्ठी काही भेटत नाही, राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही। शेतकरी माल पिकवतो आणि मार्केटला घेऊन जातो, शेतकरी माल पिकवतो आणि मार्केटला घेऊन जातो, कधी लागलाच तर सट्टा नाहीतर स्वतःलाच विकून येतो। आबाळाकडे डोळे आणि धरणीवरती अंगार, आबाळाकडे डोळे आणि धरणीवरती अंगार, आणि कोणत्या सबसिडीनं घर राजे त्याचं उजळत नाही, राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही। मस्तवाल महिना नाचतायत मुरडतायत, मस्तवाल महिना नाचतायत मुरडतायत, आणि कोणी पाहिलंच तर बलात्कार झाला म्हणून ओरडतायत। कोण खटलेही भरले जातात, तारकाई होऊन खटलेही भरले जातात, खरे खोटे त्यातमध्ये उगाच धरले जातात, अत्याचारानं लोक गहिवरले जातात, मात्र माझ घरातल्या त्या साध्वीच्या अश्रू काही टळत नाहीत, राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही। प्रत्येक जातीचे आता वेगवेगळे दरबार झाले, प्रत्येक जातीचे आता वेगवेगळे दरबार झाले, प्रत्येक गटाचे राजे आता वेगवेगळे सरदार झाले। कुणाच्या भावना दुखावतात, कुणाच्या भावना भडकतात, शेजारी राहणाऱ्यांची मने मात्र काचेसारखी विनाकारण तडकतात। सामान्य माणसे आणि राष्ट्र, सामान्य माणसे आणि राष्ट्र जळून जातात दंगलीत, पण दंगल घडवणारे कधीच जळत नाहीत, राजे राज्य कुणाचा तेच कळत नाही। स्वातंत्र्यनिष्ठा रोज वाहून जातात, आमचा देश किती सडला परदेशी येऊन पाहून जातात। शेजारी राष्ट्र आम्हाला गिळायच्या तयारीत आहे, शेजारी राष्ट्र आम्हाला गिळण्याच्या तयारीत आहे, लवकरच परत एकदा पारतंत्र्य मिळण्याच्या तयारीत आहे। लाच दिली की आम्ही लाज सोडतो, लाच दिली की आम्ही लाज सोडतो, आमच्या देशाची गुपित वाऱ्यावर फोडतो। क्रूर करत ना, आमच्या देशाची गुपित वाऱ्यावर फोडतो। महापुरुष आता इथे फुलत नाही, फळत नाही, राजे राज्य कोणाचा आहे तेच कळत नाही। मग हे राजेंसोबत आपण सगळं दुःख मांडल्यानंतर आम्ही हे सारं मिटवणार आहोत, आणि आमच्यातल्या छत्रपतीला आम्ही एकदा पुन्हा एकदा पेटवणार आहोत, कारण तुमचा आम्हाला धाक आहे, कारण तुमचा आम्हाला धाक आहे, म्हणून शंभू देवाला आमची हाक आहे। हे शंभू, पुन्हा मुठभर भडव्यांना तुपाशी खाऊ देऊ नकोस, पण आमच्या सामान्य माणसाला उपाशी राहू देऊ नकोस। निसर्ग आमच्यासाठी थोडासा दिलदार कर, आमच्यातला प्रत्येक तरुण जरासा भरदार कर, शेतीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला थोडा तरी श्वास दे, आणि त्याच्या कष्टाला फळ येतं एवढाच त्याला विश्वास दे। नोकरदार पगारदार, नोकरदार पगारदारांना कर्तव्याची जाण येऊ दे, आणि आमच्या मायभूमीचा थोडासा सन्मान होऊ दे। पाणी मिळो रोजगार मिळो, बाबा डॉक्टर सांगत होते, पाणी मिळो रोजगार मिळो, इडा पिडा टळो सार अमंगल जळो। आणि शेवटच्या वळींवरती तुमचे हातच वर झाले पाहिजेत, या शिवसन्मानचा सगळा सार या शेवटच्या चार वळीत आहे। इडा पिडा टळो सार अमंगल जळो, पाप्यांच्या गळ्यात दोंडा आणि पुण्यवंताला मन मनहार दे, आणि आमचे घराणे सुटतील असं आम्हाला सरकार दे, असं आम्हाला सरकार दे। जय जिजाऊ, जय शिवराय।